गोलंदाजी करण्याकरिता मनोर एक्सप्रेस हारी स्पर्धेसी गोलंदाजी मार्गवरती मनोर मधील दुर्वेस गावचा कोहिनूर आज दाखल झालाय विरार नगरी मध्ये। पहिला चेंडू हारीचा कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे। धाव चोरली अक्षरशः पहिल्या धावेने धावपलकावरती धावांचा श्री गणेशा अर्थातच फलंदाजी करणाऱ्या दीपसाई संघाचा इथून मात्र आज तुंबळ क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे जहीर सर, कारण ओपनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून आज खेळाडू दाखल होतील। पालघर असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, आज मात्र नवनवे सितारे या वायके नगरच्या क्रीडा नगरीमध्ये उतरतील आणि आपली चमक आपली धमक खेळाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतील। पहिली धाव ओमकारने घेतली आहे, स्ट्राइक रोटेट झाली आहे, त्यामुळे डावखुऱ्या हाताचा करण जो स्ट्रायकर एंडकडे येताना पाहायला मिळतो आहे डीप मध्ये, त्याकरिता मिड विकेटवरती सूरजला तैनात केलंय। फुलटा चेंडू आडव्या बॅटनं अलॉंग दी कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षक, काय भन्नाट वेगाने आलाय पहा। मी म्हटलं याकरिता आजचा दिवस जो आहे ना तो महत्त्वाचा असणार आहे। प्रत्येक जण आज ठरवून आलाय आपल्या छातीला माती लागली तरी चालेल, परंतु विजयाची पताका ही आपल्यालाच मिरवायची आहे। धावपलक एकेरी धावेने पुढे सरकलं जात आहे, धावपलक पोहोचलं जात आहे दोन या आकड्यावरती। पहिलं षटक मँडेटरी पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना डीप मध्ये लॉंग ऑन वरती विकी काऊ कॉर्नरकडे खेळाडू तैनात केलाय। अकूट टप्प्याचा हा चेंडू पुनश्च एकदा हलक्या हाताने केवळ स्टीअर केलाय, क्षेत्ररक्षक वेगाने येईल, तद्वर पुनश्च एकदा एक धाव घेतली जाईल। एकेरी धावेने धावपलक हलत ठेवण्याचा प्रयत्न ओमकार करताना पाहायला मिळतोय। आजच्या दिवसाचा जर विचार केला तर जहीर सर दोनही संघांमध्ये खेळणारे खेळाडू अतिशय चांगले आहेत आणि अतिशय जवळचे देखील आहेत। एका बाजूला मयूर पाटीलला तर आपण ओळखतोच, तर दुसऱ्या बाजूला अंधेरी परिसरातून आलेला ओमकार असेल, आतिश असेल, असे एकंदरीत चांगले खेळाडू दोनही संघांमध्ये आहेत। डावखुऱ्या हाताचा करण पुनश्च एकदा स्ट्रायकर एंडकडे येतोय, हरीश परदेसी पुनश्च एकदा त्याच्याकरिता सज्ज होतोय। यावेळेस दिशा भरकटलाय हरीश, पंच नयन निकाळे दोन हात जमिनीला समांतर करतील, खूण करतील, येस इट इज वाईड बॉल, अतिरिक्त एक धाव वाईड स्वरूपी वधारली जाईल। धावपलकावरती चार हा आकडा पाहायला मिळेल। डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्यावेळेस डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजा समोर येतो ना त्यावेळेस असंच काहीच चित्र पाहायला मिळतं, कारण हे जे क्रिकेटमधलं द्वंद्व आहे ते फलंदाजाच्या बाजूने जाताना अनेक वेळा पाहिलंय। अकूट टप्प्याचा चेंडू इथं मात्र पुल करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करतायत, पंच इथं मात्र नकारात्मक भूमिका घेतील। थोडीशी मला वाटते कदाचित उंची चेंडूने जास्त गाठली होती, त्यामुळे इथं मात्र निर्धाव चेंडू जाईल, विकेटचं पतन होताना पाहायला मिळणार नाही आहे। थोड्याशा अवखळलेल्या परिस्थितीमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय डावखुऱ्या हाताचा करण। क्षेत्ररक्षणामध्ये जर सजावट पाहिली तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, खोलवर टप्प्याचा चेंडू क्या बात है। याकरिता मी म्हटलं की मनोर एक्सप्रेस हारी स्पर्धेची गोलंदाजी मार्गवरती आहे। या खेळाडूनं मनोर परिसरामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण केलंय मनोर परिसरातील क्रिकेटमध्ये। या वर्षीच्या मनोर प्रीमियर लीगच्या हंगामामध्ये त्याचा संघ विजेता ठरला होता, जो स्वतः कर्णधार हरीश परदेसी आपल्याला पाहायला मिळतोय। एक लाख रकमेची ती मनोर गावची मनोर प्रीमियर लीगची स्पर्धा विसरून चालणार नाही आहे। गोलंदाजी माकवती पुनश्च एकदा हरीश, यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू थांबवलाय, धावबाजची संधी ऑन, ओमकारला परतावं लागणार आहे, पहिल्या विकेटचं पतन, ओमकार इज अ बॅक टू डग आउट। उजव्या हाताचा तडाखेबंद फलंदाज आतिश जाधव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय। मॅन फ्रॉम सोलापूर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अंधेरी परिसरामध्ये खूप चांगलं लेदर क्रिकेट, खूप चांगलं टेनिस क्रिकेट वयाच्या 20-22 मध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय। गतवर्षी उमर 11 संघाकडून देखील खेळताना आपण त्याला पाहिलंय। तो आतिश जाधव
ज्यानं मुंबईच्या अंडर 19 टीमचं देखील प्रतिनिधित्व केलंय. अर्जुन क्रिकेट कोहिनूर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या मुलाबरोबर अर्थात अर्जुन तेंडुलकर बरोबर रूम देखील त्यांना शेअर केलाय असा आतिश जाधव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. धावपळकावरती धावांचा विचार केला तर केवळ 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. कौतुक करावं लागेल हरीश परदेशीचं. मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक केवळ 4 धावाचं त्यानं हाताळलंय. नव्यानं गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरता सूरज राय आणखीन एक चांगला गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. सध्याच्या टेनिस क्रिकेट हंगामामध्ये खूप चांगल्या भन्नाट वेगानं तो गोलंदाजी करतोय आणि सातत्यानं लेदर क्रिकेटच्या अनेक स्पर्धांमध्ये तो देखील दाखल होतोय. सूरज यावेळेस सूरजचा पहिला चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेर वळवलाय सूरजनं. त्याकरिता पंचाने दंडित केलंय त्याला. स्वैर मारा धावपलकावरती एक धाव वाढतीये. धावपलकावरती 5 हा आकडा पाहायला मिळतोय. सूरज रायचा विचार केला तर तो देखील मनोर परिसरातून बिलॉंग करतो. विशेषतः त्याचं मूळ गाव उत्तर प्रदेश जे पाहायला मिळतं तिकडे तो लेदर क्रिकेटच्या सातत्यानं परीक्षा देताना पाहायला मिळतोय. यावेळेस फटका फासलाय. क्षेत्ररक्षक धवल जेलच्या खाली चूक करतोय. इथं मात्र जीवदान मिळालंय करणला. करण सारख्या एका चांगल्या फलंदाजाचा झेल धवलनं धरणीला दान केलाय. इथून मात्र कशा प्रकारची परिस्थिती त्याच्यावरती ओढावली जाणार आहे ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. सन साई 11 विपक्ष दीप साई 11 असा हा आपण सामना रंगतोय पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर प्रभात 11 अर्नाळा संघ सेमीफायनलमध्ये आला. कालच्या दिवसामध्ये सुपरस्टार विश्वनाथ जाधवनं प्रेक्षकांची मनं जिंकली. तो सेमीफायनलमध्ये आला आणि तिथून तो फायनलमध्ये देखील दाखल झाला. अर्नाळा संघावरती मात करत तो ग्रँड फिनालेमध्ये दाखल झालाय. खोलवर डप्प्याचा चेंडू क्या बात आहे. आतिश जाधवकडे उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता. सूरज राय भन्नाट वेगानं मारा करतोय. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा केवळ 6 थांबल्यात. मँडेटरी पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये धावांचा दुष्काळ जो पाहायला मिळतोय अर्थातच फलंदाजी करणाऱ्या दीपसाई संघाकरिता. यावेळेस पहा सेन्सिबल क्रिकेट आतिश जाधवनं दाखवलंय. जवळ येणाऱ्या चेंडूला केवळ स्टिअर केलंय आणि एकेरी धावने त्याचं खातं उघडलं गेलंय. धावपलक जाऊन पोहोचलं जात आहे. सात या आकड्यावरती पुन्हा एकदा डावकुऱ्या हाताचा करण स्ट्रायकरींकडे आल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल होणार आहे. डीपमध्ये लॉंग ऑन वरती खेळाडू तैनात केलाय. काऊ कॉर्नर वरती आणि एक खेळाडू मिड विकेट वरती तैनात केलाय. गोलंदाजी मागपती पुन्हा एकदा गोलंदाज सूरज राय. स्लोअर वन गती परिवर्तन चेंज ऑफ पेस. करणला इथं मात्र नजर ठेवून खेळावं लागणार आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आज मात्र मयूर पाटील आणि कंपनीने दाखवून दिलंय की दीपसाईच्या फलंदाजांना आम्ही थांबवणार आहोत. त्याकरिताच सनसाईच्या प्रायोजकांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलंय. स्वैर चेंडू भरकटलेली दिशा. अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वाढते. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 8 धावा होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सूरज खोलवर डप्प्याचा आणखीन एक चेंडू. केवळ चेंडून इथं चेंडूला हवा देण्याचं काम फलंदाज करतोय. सातत्यानं निर्धाव चेंडू येत आहेत. आतिश देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय शफल होऊन स्क्वेअर लेग मिड विकेटकडे खेळण्याचा प्रयत्न करावा. गोलंदाजी माकवती पुन्हा एकदा सूरज रायचा हा मारा. यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडू फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. चेंडूवरती फेकी खराब आहे त्यामुळे दुसरी धाव घेण्यामध्ये यश आलंय. नाहीतर आतिश जाधवला माघारी परतावं लागलं असतं. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 5 सरासरीनं धावपलकावरती केवळ 1 गड्याच्या मोबदल्यात 10 धावा लागल्यात. इथून मात्र
प्रायोजकत्व आहे ATC अर्थात ऑटो ट्रेड सर्कल प्राइवेट लिमिटेड, MM मोटर्स, एंजल्स क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग, मरीन ऍक्वा अर्थात आमचे निकेजदा घोटणकर यांचा वॉटर सप्लायर्स, आणि या स्पर्धेच्या आयोजनाकरिता प्रमुख हातभार ज्यांचा आहे असे निकेजदा घोटणकर, त्याचबरोबर विराट स्पोर्ट्स यांच्याकडून येणारी मॅन ऑफ द मॅचची कॅप, त्यानंतर आमचे विनोददादा पाटील, त्याचबरोबर गोल्डन बेरी रिसॉर्ट अर्नाळा, आणि आमचे रोहनबाई शहा यांचा शहा एंटरप्राइजेस, एकंदरीत या सर्व मान्यवरांचे हातभार या स्पर्धेकरिता लागताना आपण पाहतोय. इथं मात्र पॉवर प्लेचं षटक संपलंय, त्यामुळं क्षेत्ररक्षण पहिल्यावनाची संधी जी सनसाई संघाला असणार आहे. गोलंदाजी मार्गवरती स्वतः कर्णधार विकी आलाय, क्षेत्ररक्षण पहिलावलं गेलंय स्ट्रायकर यांकडे आतिश जाधव. पहिला चेंडू हळुवार पद्धतीचा आडव्या बॅटनं डीपमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, त्यामुळे केवळ एकच धाव मिळणार आहे. धावपलकावरती एकेरी धावीने धावपलक 11 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. सातत्यानं कान मंत्र देण्याचा प्रयत्न जो केला जातोय कर्णकरिता. क्षेत्ररक्षणामध्ये पुनश्च एकदा बदलाव पाहिजे गोलंदाजाला. चला चला मयूर पाटील अँड कंपनी, एवढा वेळ घेता येणार नाही आपल्याला. 30 yard सर्कलच्या आतमध्ये चार खेळाडू जर नजर टाकली तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटवरती खेळाडू तैनात आहे. स्लिप कॉर्डनचा विचार केला तर स्लिप कॉर्डन आपल्याला खाली पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती विकी, स्लो ओव्हर वन, क्या बात आहे, गती परिवर्तन सातत्यानं अडचणीमध्ये आणलंय करणला. आजचा दिवस करणचा बिलकुल पाहायला मिळत नाहीये, अक्षरशः त्याला शांत ठेवलंय. वेगवान चेंडू यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यामुळे केवळ एक धाव. अक्षरशः धावांचा दुष्काळ फलंदाजी करणाऱ्या दीपसाई संघाकरिता पाहायला मिळतोय. यावेळेस पुनश्च एकदा आतिश जाधव स्ट्रायकर यांकडे पाहायला मिळतोय. अखू टप्प्याचा चेंडू फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये. धवल वेगाने आलाय, चेंडू उचलेल फेक करेल, तद्वर केवळ एकच धाव मिळेल. आतिश डान्सिंग डाऊन द विकेट येतोय, हे गोलंदाजानं हेरलं आणि ऐन वेळेला जी बोट फिरवली चेंडूवरती वाखाणण्याजोगं काम आहे मित्रांनो. याकरिता तुमच्याकडे खूप चांगला सराव असला पाहिजे आणि तो सराव विकीच्या गाठीशी असलेला पाहायला मिळतोय. इथं मात्र धावपलक एका धावेने वधारलं जात आहे, धावपलकावरती 13 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, धावांचा अक्षरशः दुष्काळ पाहायला मिळतोय. आणखीन एकदा बॅटची कडा, स्लिप कॉर्डन खाली आहे त्यामुळे चेंडू फ्लाय होतोय सीमारेषेलगत. एक धाव घेते दुसरीचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण होतील. धावपलक दुहेरी धावेने वधारलं जात आहे, धावपलक पोचलं जात आहे 15 या आकड्यावरती तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा सूर विकी सज्ज होतोय. आता मात्र थांबून फटका खेळलाय, अंतर गाठलंय, चेंडू जाईल सीमा रेषा पार, करण नावाचा ब्रँडेड माऊली षटकार.
इथून मात्र जर विचार केला तर दोन षटक शिल्लक आहेत। हरीश गोलंदाजी मार्क वरती आहे वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये। हरीश यावेळेस आतिश करीता पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न। अलॉंग द कार्पेट चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला, एक धाव घेतली आहे, केवळ एका धावेवरती थांबावं लागणार आहे कारण इथून धावपलक वाढवायचा असेल तर गडी देखील बाद होऊन चालणार नाही आहेत। सातत्यानं तुम्हाला विकेटवरती देखील कंट्रोल ठेवावं लागणार आहे कारण जर गडी नित्यनियमाने बाद झाले तर धावांचा ओघ देखील कमी होताना पाहायला मिळणार आहे। हरीश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल या वेळेस अवकुऱ्या हाताचा करण स्ट्रायकर एंडकडे आला आहे, त्याकरिता क्षेत्ररक्षण बदललं गेलंय। डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन असे चार खेळाडू डीपमध्ये ऑन साईड वरती। यावेळेस प्रहार जरूर झालाय परंतु सरळ विकीच्या हातामध्ये विकेटचं पतन, फलंदाज करण बॅक टू पॅवेलियन। करण माघारी परतल्यानंतर गोरसई गावचा कोहिनूर अर्थातच अक्षय भोईर फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय आज दीपसाई संघाकरिता। गोरसईवरून तो दाखल झालाय या स्पर्धेमध्ये। मी म्हटलं की आजच्या दिवसामध्ये तुम्हाला अनेक खेळाडू पाहायला मिळतील जे ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या ठिकाणाहून या स्पर्धेकरिता दाखल झालेले पाहायला मिळतील। धावपलकावरती विचार केला तर 22 धावा आहेत, दुसऱ्या विकेटचं पतन झालंय। चौथं षटक मार्गस्थ असताना अक्षय भोईर मॅन फ्रॉम गोरसई स्ट्रायकरकडे आले, आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आपटलाय, पंचांचा बोर्ड आकाशाकडे, बॅक टू बॅक बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन, आणखीन एक मासा गळाला लागलाय। अंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपसाई आपला प्रतिनिधी। ओमकार एक प्लेयर पाठवायचा इकडे, सनी फलंदाजी करण्याकरता दाखल होतो आहे। सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, इथून मात्र ऑन हॅट्रिक गोलंदाज हरीश परदेशी। खोलवर डप्प्याचा चेंडू बातली आतली कड घेतो आहे त्यामुळं वाचलाय आणि हॅट्रिकची संधी देखील उगते हरीशची। काय भन्नाट वेगानं मारा करतोय हरीश। इथून मात्र केवळ धाव मिळते एक, धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा होत आहेत 23। आमचे मित्र अम्मी पाची यांचं शुभ आगमन होत आहे। अम्मी वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। धावपलकावरती धावांचा दुष्काळ जो पाहायला मिळतोय, 23 धावांवरती धावपलक अडकून बसलंय। चौथं षटक प्रगतीपथावरती आहे, वेग वाढवावा लागणार आहे, एक्सेलेटरवर पाय देखील द्यावा लागणार आहे। फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक तैनात, तो झालाय फंबल, चेंडू जाईल दण दण दण, सी मारे शापार, अतीत जाधव ब्रँडेड माऊली चौकार।
आउटसाइड दी ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न बसला स्वैर मारा। धावपलक एका धावीने पुरेसे लगते, धावपलकावरती 28 धावा। वाईडच्या बाबतीत पुनः एकदा लक्षात घ्या, पहिली वाईड लाईन ग्राह्य धरली जाणार आहे, त्यामुळे फलंदाज जरी शफल झाला तरी सुद्धा तुम्हाला पहिल्या लाईनवरतीच वाईड मिळणार आहे। पुनः एकदा हरीश खोलवर टप्प्याच्या चेंडूला यावेळेस उडवलाय, पुन्हा एकदा विकी इन अ फ्रेम, ओ हो व्हाट अ कॅच, अप्रतिम झेल स्टनर ऑफ द टूर्नामेंट, कॅच ऑफ द टूर्नामेंट अप्रतिम झेल। खूप अप्रतिम झेल त्यांना टिपत असताना एक मोठा फलंदाज आतिश जाधवला माघारी परतवलाय। खूप चांगला फटका आतिशनं खेळला होता, परंतु झेल देखील लाख मोलाचा झाला, त्यामुळे त्याच्या खेळीला पूर्णविराम मिळाला। हरीशचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाजांना त्याने माघारी परतवलंय। धावपलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 7 सरासरीनं 28 धावा लागल्यात। इथून मात्र गोलंदाजी करण्याकरता डावकुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज धवल गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतो आहे। बॅटर नेम ओमकार, आकाश नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता आलाय, तर गोलंदाजी मार्कवरती धवल याला आपण पाहतोय। इथून शेवटच्या हाणामारीचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 28 झाल्यात कमीत कमी 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होणार आहे। धवल गोलंदाजी मार्कवरती, पहिला चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर वळवलाय त्यामुळे दंडित केलंय गोलंदाजाला। स्वैर मारा, धावपलकावरती एकदा वाढून जाते 29 धावा। आतिश जाधवचं माघारी परतणं दीप साई संघाला परवडणारं नाही आहे, कारण जो फटका त्यानं खेळला होता तो फटका खेळणं येड्या गबाड्याचं काम नाही आहे मित्रांनो, त्याकरिता तुम्ही पुस्तकी स्ट्रॉंग असावं लागतं। एक्स्ट्रा कवरवरती षटकार मारणं हे खूप सोपं काम नाही आहे क्रिकेटमध्ये। यावेळेस फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र फंबल होणार नाही आहे, सरळ त्याच्या भेटीला चेंडू गेलाय, त्यामुळे केवळ एक धाव दुसरीचा प्रयत्न। मयूर पाटील वेगानं आलाय आणि इथं मात्र बाल बाल बचावलाय, धवलनं चेंडू सोडलाय त्यामुळं फलंदाज वाचलाय आणि 2 धावा देखील वाढल्यात। धावपलकावरती 31 धावा। सनी इथं मात्र खातं उघडतोय, चला नाणेफेकी करण्याकरिता यायचंय। 2 कर्णधारांना आम्ही पाचारण करणार आहोत, या इनिंग मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत। बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इन टू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, मात्र केवळ 1 धाव मिळणार आहे। धावपलक इथं मात्र एका धावीने वाढते, धावपलक जातोय 32 वरती। चला लाखा 11 विपक्ष मल्लिकार्जुन क्रिकेट संघ पर्वत, या दोनही कर्णधारांनी नाणेफेकी करण्याकरता पोडियमकडे यायचं आहे। लाखा 11 विपक्ष मल्लिकार्जुन क्रिकेट संघ पर्वत, गती परिवर्तन ओळखलं होतं, रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला आहे आकाशनं, परंतु आउटफील्डची मदत मिळत नाही आहे त्यामुळे केवळ 1 धाव। धावपलक जाऊन पोचते 33 या आकड्यावरती। इथून मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 33 धावा धावपलकावरती, कमीत कमी 40 धावांचा विचार करतोय, अर्थातच फलंदाजी करणारा दीपसाई संघ। पुढे सरसावर डान्सिंग डाऊन द विकेट, व्हॉट अ शॉट, चेंडू जाईल लांब 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 सीमारेषा पार, माऊली षटकार। दिना
की त्या फ्लाईटचा उपयोग करून चेंडू बाहेरच्या देशामध्ये पाठवलाय। धवल यावेळेस मात्र काय करणार आहे, वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पंच इथं मात्र नकारात्मक भूमिका घेत आहेत। निर्धाव चेंडूची सांगता, चला पंचांशी उज्जत करू नका। निर्धाव चेंडू, धावपलकावरती धावांचा विचार केला तर 39, इथून एक मोठा फटका अपेक्षित असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला। फलंदाज जो पुढे आला त्याकरिता तो बाल बाल बचावला गेला गोलंदाज स्वरूपात। धवल इथून मात्र एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे, काय करणार आहे धवल, काय करणार आहे सनी, हे देखील पाहणं तेवढंच उत्सुकतेचं असणार आहे। यावेळेस समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट विकी त्या ठिकाणी तैनात आहे, एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न फेकी पहा अचूक, क्या बात आहे मित्रांनो, टाळ्यात आल्या पाहिजे विकी करता। आजच्या दिवसातील त्याची फिल्डिंग जी आहे ना ती वाखाणण्याजोगी आहे। पाच षटकांची समाप्ती, धावपलकावरती धावा झाल्या 40, 41 धावांचं आव्हान जे उभं केलंय, अर्थातच सनसाई संघासमोर। तत्पूर्वी समालोचन कक्षातून जाऊया टॉस बॉक्सकडे, ज्या ठिकाणी लाखा 11 विपक्ष मल्लिकार्जुन क्रिकेट संघ पर्वत या दोन संघादरम्यान नाणेफेक होणार आहे। मला वाटते कर्णधार आलाय, दोन्ही कर्णधार आलेत। चला जाऊया जहीर सरांकडे, ज्या ठिकाणी नाणेफेक करण्याकरिता ते आपल्यासोबत जोडले जातात। आवी यांच्या शुभ हस्ते जी नाणेफेक होणार आहे। हॅलो, लाखा 11 विपक्ष मल्लिकार्जुन क्रिकेट संघ पर्वत या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल। ती नाणेफेक करण्याकरिता अभी दाखल होतील, तर मायक्रोफोन वरती जहीर शेख सर, ओवर टू जहीर सर। शुक्रिया दीपक सर, तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत। सुबह का क्षेत्र, सेकेंड मैच का टॉस होने जा रहा है। लाखा 11 और वर्सेस आप देख रहे हैं द पर्वत 11, ये दोनों टीमें हमारे बीच उपस्थित है, उनका दिल के गहरे से इस्तकबाल और स्वागत है। हेड आया है तो लाखा 11 अपने टॉस जीता है। आमचे पाहुणे ना विनंती का आपण मनसावर जाऊन उपस्थित व्हावं। लाखा 11 अपने टॉस जीता है, आपका निर्णय क्या होगा? फील्डिंग, पांच ओवर का मुकाबला है, कंटिन्यू दो पावर प्ले के ओवर रहेंगे, कितने रनों पर सामने वाली टीम को आप रोकना चाहेंगे? अभी जैसे कि अभी लास्ट टाइम जैसे आगासी में मैंने आपको बोला था कि पाकदरे 11 ने जो टॉस जीत के उधर भी टॉस जीता था मैंने, और 40 रन के अंदर रोकने के लिए मैंने कहा था, आप थे बराबर उधर, पर वो अभी ऐसा हो गया ना कि जब 40 रन के लिए बोला था तो वो 40 रन के अंदर मैं खुद रुक गया था, इसलिए एक बार मैं कुछ बोलना नहीं चाहूँगा, बस क्रिकेट एक अच्छे से खेलूँगा और अच्छा सब प्लेयर लोग अच्छे से एक एफर्ट दिखाएंगे और सब लोग से 100% चाहिए, बस वही मुझे बोलना है। थैंक यू और शुक्रिया। आपसे विनती थी कि ये आयोजन आपको कैसा लग रहा है इस मैदान पर? आयोजन जो अभी किया गया है, लास्ट टाइम भी हम लोग खेले थे मावली चषक, तभी भी बहुत अच्छा इन्होंने और ऑर्गेनाइज किया था और अच्छा मैनेजमेंट भी था, और ये टाइम भी हम दो दिन से यूट्यूब वगैरह में हम लोग देख रहे हैं मैच, बहुत अच्छा लगा। लाखा 11 के सभी टीम मेंबर के तरफ से मावली चषक जिन्होंने ऑर्गेनाइज किया है वो लोगों को लाखा 11 की तरफ से खूब खूब बधाई। गया शुक्रिया लाखा 11 टीम के कप्तान, आपको बहुत बहुत बधाई आ रही है कि मैच के लिए अपन टॉस हारले, अपन टॉस जिंकला सर, आपका निर्णय का आसपास? ऑफकोर्स गोलंदाजी। तर आपको अभी यहाँ पर बल्लेबाजी करनी है, तो यहाँ पर कितने रन आप बना पाएंगे पांच ओवर में? मैक्स 60 प्लस। शुक्रिया सर जी, आप ये आयोजन नियोजन के बारे में दो शब्द बोले, ऐसी अपेक्षा? खूब चांगला आयोजन है, अतिशय खूब चांगला वाटते, आम्ही गेली दोन तीन दिवस पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून की अतिशय चांगल्या प्रकारे सामने पार पडतात, तसंच उत्तम असं आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद, नक्कीच आपल्याला पण या सामन्यासाठी खूप खूप लाख शुभेच्छा आमच्या तमाम कमिटीच्या वतीने। टॉस बॉक्समधून आव्हान असा, लाखा 11 ने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा फैसला घेतलेला आहे, नक्कीच पर्वत 11 या संघाला आमंत्रित केलाय फलंदाजी। ओवर टू कॉम बॉक्स।
गोलंदाजाला डीप स्क्वेअर लेग वरचा खेळाडू थर्ड यार्ड सर्कल मध्ये आणलाय स्क्वेअर लेग वरती तर एक्स्ट्रा कवर वरचा खेळाडू डीप मध्ये वाईडिश एक्स्ट्रा कवर वरती तैनात केलाय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती क्षेत्रक्षणामध्ये बदल अपेक्षित होता का हा तुम्हा आम्हाला जरूर प्रश्न पडलाय परंतु गोलंदाजाच्या मनामध्ये काहीसं वेगळं आहे. आणखीन एक गोलवर डब्याचा चेंडू समोरच्या दिशेनं आतिस जाधव जेलच्या खाली बडी मछली जाल में मयूर पाटीलच्या विकेटचं पतन. डावकुरा आताच्या फलंदाजाला आमंत्रित का केलंय याचं उत्तर मात्र आपण अपेक्षित धरू शकतो कारण डावकुरे आताचा गोलंदाज जो गोलंदाजी धारदार करतोय त्याकरिता समीर शेखला आमंत्रित केलंय. यावेळेस आल्या आल्या शपलवून खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला केला समीरनं. अपील खूप जोरानं झालंय परंतु पंचांनी ते फेटाळून लावलंय. धावगती इथं मात्र पहिल्या षटकामध्ये स्थिर आहे. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा ज्या पाहायला मिळत आहेत अजूनही शून्यामध्ये. गोलू इथून मात्र काय करणार आहे समीर शेख करिता. यावेळेस चेंडू सोडलाय समीर शेखनं. पंच दोन हात जमिनीला रुंदावत इशारा देतात. एस डी इज वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव धावपलकावरती गणली जाते. धावपलकावरती धावांचा विचार केला तर पहिली धाव धावपलकावरती लागली जाते. धावांचा श्री गणेशाचं धावपलकावरती पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका समीर शेख ब्रँडेड माऊली षटकार. ज्याकरिता समीर शेखला मैदानामध्ये बोलवलं ते काम मात्र आज त्यानं चोख मैदानाच्या आतमध्ये बजावताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जरूर त्यानं निर्धाव घेतला आणि तदनंतर मात्र कमबॅक करत असताना एक मोठा षटकार खेळलाय. सकाळच्या सत्रामध्ये एवढी मोठी फटकेबाजी करणं चेंडूंचा विचार केला तर दोन अजून बाकी आहेत. चार चेंडूंचा खेळ झालाय. धावपलकावरती सात धावा. यावेळेस क्या बात आहे रिव्हर्सचं अस्त्र चेंडू दंड 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 सीमारेषा पार समीर शेख ब्रँडेड माऊली चौकार. थँक्यू डीजे मास्टर. मी म्हटलं की मनोरचा हा खेळाडू जो आहे ना तो खूप चांगला फलंदाज डावकुऱ्या हाताचा आहे आणि रमजानच्या या पवित्र पाक महिन्यामध्ये तो दाखल झालाय. उपवास असून देखील तो चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. याकरिता त्याचं कौतुक करणं देखील मित्रांनो गरजेचं असणार आहे. धावपलकावरती धावांचा विचार केला तर
11 धावा 41 धावांचा पाठलाग करताना सनसाई विपक्ष दीपसाई असा हा आपण सामना रंगताना पाहायला मिळतोय. स्लो रन पद्धतीचा चेंडू पुनश्च एकदा या वेळेस मात्र थांबवलंय स्वतःला. फक्त कट करण्याचा प्रयत्न झाला होता. षटक संपतोय पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा लागल्या जात आहेत. 11 येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता बनवण्याकरिता असणार आहे ती म्हणजे 30. थँक्यू डीजे मास्टर. आकाश गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. धवल जो स्ट्रायकर एंडकडे आलाय इथून मात्र 24 चेंडू 30 धावांची आवश्यकता. एक सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची गरज इथून मात्र दोनही संघांना आहे. गोलंदाजी माकवती आकाश. पहिला चेंडू इथं मात्र वेगाचा अतिवापर झालाय. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. बीमर वेगाचा अतिवापर करण्याचा प्रयत्न जो झाला त्याकरिता नो घोषित केलाय पंचांनी. धावपलकावरती धावांचा विचार केला तर एक धाव वाढते. फ्री हिट मुक्त फटका खेळण्याची संधी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला मिळाली तर यापेक्षा सोने पे सुहागा काय असणार आहे. धावपलकावरती 12 धावा इथून मात्र फ्री हिटचा फटका कशा प्रकारे खेळणार आहे फलंदाज धवल सोलंकी. पुलटॉस चेंडू फ्री हिटचा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला आहे परंतु केवळ एकच धाव मिळणार आहे. हा चेंडू सीमापार घालवणं गरजेचं होतं धवलला. त्याचा तो प्रयत्न फसला आहे. धावपलक एका धावीने वधारला जात आहे. धावपलकावरती 13 धावा पाहायला मिळतात. यानंतर लाखा 11 विपक्ष मल्लिकार्जुन क्रिकेट क्लब पर्वत असा सामना आपण रंगताना पाहायला मिळणार आहे. चला एवढा वेळ घेता येणार नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये पुनश्च एकदा बदल पाहिजे गोलंदाजाला. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा लागल्या जात आहेत. 12 इथून अजूनही विचार केला तर 13 इथून अजूनही 28 धावांची गरज आहे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समीर शेख जो लईमध्ये आलाय त्याची बॅट कशा प्रकारे बोलते बघूया. आणखीन एक नो आणि अर्थातच इथं गोलंदाज बदलला जाईल. बीमर चेंडू 2 हाताळले त्यामुळे गोलंदाजाला इथं बंदी असणार आहे गोलंदाजी करण्यापासून. वेगाचा अतिवापर करण्याचा प्रयत्न फीट कायम असणार आहे. यस डेफिनेटली वेगाचा अतिवापर अंगलटाला आणि गोलंदाजाला घरचा रस्ता इथून पकडावा लागणार आहे. थांबलेलं हे षटक पूर्ण करण्याकरता आतिश जाधव गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. एक चेंडू केवळ हाताळलाय गोलंदाज आकाशनं.
धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा केवळ आपल्याला 14 वरती पाहायला मिळतात. इथून अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. समीर शेखला मुक्त फटका खेळण्याची संधी जी प्राप्त झाली आहे. इथून मात्र आतिश जाधव गोलंदाजी मार्कवरती थांबून फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आहे. निर्धाव चेंडूची सांगता. आतिश जाधव फलंदाजी बरोबर उपयुक्त वेळेला गोलंदाजी देखील करतो हे त्यानं दाखवून दिले आजच्या या सामन्यामध्ये. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फंबल झाला. आतिश चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने जमिनीला गुदगुल्या करत जाणारा हा फटका थांबवलाय त्यामुळे दोन धावा मिळतील. दुहेरी धावीने धावफलक वधारला जात आहे. धावफलक पोहोचलं जात आहे 18 या आकड्यावरती. इथून अजूनही जर पाहिलं तर 23 धावांच्या 16 या आकड्यावरती माफ करा इथून अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडूंचा खेळ झालाय. इथून अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. आतिशचा हा चेंडू रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय. समीर शेख न चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खेळाडू चेंडूचा पाठलाग यशस्वी करतोय. क्या बात आहे. चेंडू थांबवलाय केवळ धाव मिळणार आहे. इथं मात्र दोन धावांनी धावपलक वधारलं जात आहे. धावपलक पोचलं जात आहे 18 वरती. आतिश पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न समीर शेखचा हाडून पाडलाय. बॅटची काडा यष्टीरक्षकाचा मिळाला सहारा. विकेटचं पतन. समीर शेख बॅक टू पॅवेलियन. थँक्यू डी जे मास्टर. चेंडूंचा विचार केला तर चेंडू इथून मात्र 5 झालेत. केवळ एका चेंडूचा खेळ बाकी आहे. विकी फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये दाखल झालाय. आतिश जाधवने चोख कामगिरी बजावली आहे. तिसऱ्या सामन्याचा संघ अर्थातच यश इलेव्हन करता आमचे मित्र किशोर रांगडे असतील, विशांत देवरुखकर असतील, गुरु असतील, समीर असतील, या सर्वांचं आगमन होतोय. सहर्ष शब्द सुमनांनी आपलं देखील स्वागत आहे. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 18 धावा. इथून मात्र जिंकण्याकरिता अजूनही 23 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ विचारात लक्षात घेतला तर 19 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एक बॅलेन्सिंग सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अकू टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न करणच्या दिशेनं. थोडासा वेग कमी पडलाय त्यामुळं एक धाव वाढते. दोन षटकांच्या खेळानंतर जर विचारात घेतलं तर धावपलकावरती 19 धावा आहेत. इथून मात्र जर धावपलकाकडे लक्ष टाकलं तर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून एक चांगलं षटक दीप साई संघ कमबॅक करेल. एक धावांचं षटक सनसाई संघ पुढे निघून जाईल. आपण इथं जर तर काय करतोय याला अर्थ नाही आहे. मैदानामध्ये खेळाडू कशा प्रकारे खेळ रंगवत आहेत त्याकडे मात्र सामन्याचं लक्ष वेधून राहील. पुनश्च एकदा गोलू गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसऱ्या सांघिक तिसऱ्या षटकामध्ये
18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता इथून पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेतला जातोय. दीप साई कर्णधार विशेष लक्ष द्यायचंय आपण. इथून पुढचा सामना लाखा विपक्ष मल्लिकार्जुन क्रिकेट संघ असं आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी लाखा 11 संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर मल्लिकार्जुन संघाला फलंदाजी करण्यात दिली आहे. गोलू सहा चेंडू अलॉंग दी कार्पेट समोरच्या दिशेनं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू थांबवलाय. निर्धाव चेंडूची सांगता. गोलूचं हे षटक बरंच काही सामन्यामध्ये सांगून जाणार आहे. इथून जेवढ्या धावा गोलू वाचवणार आहे तेवढा सामना बॅलेन्सिंग राहणार आहे तो अर्थातच दीपसाई संघाकरिता. परंतु येणारे पुढचे दोन गोलंदाज कशी गोलंदाजी करतील त्यावरती देखील बरंच काही अवलंबून असणार आहे. चला चला घाई करा. गोलू पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट जाण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा फसला आणि बॅक टू बॅक दुसऱ्या निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. आता सामना पहा होता कुठे. 18 चेंडू 22 धावा आता सामना आलाय 16 चेंडू 22 धावा. कालच्या संध्याकाळचा सेकंड लास्ट सामना गोखिवरे विपक्ष धानिव 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना 16 वर्षाच्या अक्षय नावाच्या गोलंदाजानं धानिव संघाकडून केवळ धावा खर्ची घातल्या 2 आणि 1 फलंदाज माघारी परतवला. त्यामुळे निर्धाव चेंडू या मैदानावरती बरंच काही बदल करून देऊ शकतात. एक धाव धावपलकावरती वाढते. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा होतात 20. इथं निम्म्या झाल्यात, अजून निम्म्या बनवायच्या आहेत. 21 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. चेंडूंचा खेळ विचारात घेतला तर 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू 21 धावा 21 धावा 15 चेंडू. फुल टॉस चेंडू यावेळेस फटका फसलाय क्षेत्ररक्षक जेलच्या दिशेनं, परंतु तो चेंडू पर्यंत पोहोचलेला नाही. चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक वेगानं पुनश्च एकदा आलाय, त्यानं चेंडू अडवलाय. एक धाव आपल्या संघाकरिता केतनने जरूर वाचवली आहे. धावपलक एका धावेने वधारलं जात आहे, 3 धावाने वधारलं जात आहे, माफ करा, एक धाव वाचवली जाते आहे. धावपलक जाऊन पोहोचतोय 23 वरती. सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू गणित ट्विस्ट जो आहे ना तो वाढत चाललाय. क्षेत्ररक्षणामध्ये पुनश्च एकदा बदल. स्क्वेअर लेगकरचा खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, काऊ कॉर्नरचा खेळाडू स्क्वेअर मिडविकेट कडे, तर लॉंग ऑन वरचा खेळाडू काऊ कॉर्नर कडे. विकी यावेळेस मात्र स्ट्रायकर एंडकडे आलाय. धावपलकावरती 23 धावा. अकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. धावबादची संधी ऑन आहे, संधी गमावली आहे, फेकी खराब, त्यामुळे बाल बाल बचावलाय धवल सोलंकी. एक धाव मिळाली आहे. धावपलकावरती धाव वाढते, धावा होता येतो 24. इथून मात्र एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू आणि 17 धावांची अजूनही आवश्यकता इथून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा गोलू. यावेळेस रिवतचा पवित्रा पाहून स्वतःला थांबवलंय. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क कडे चाललाय. यावेळेस बॅटची कडा घेतलीय काय तर होय, काय झेल टिपलाय आतिश जाधवनं. विकेटचा पतन, बडी मछली जाल में. इथून मात्र जर धावपलकाकडे नजर टाकलीत ना तर 24 धावा धावपलकावरती आहेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. ज्या ठिकाणी 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे मैदानामध्ये धवल. धवल बाद झालाय नव्याने फलंदाज फलंदाजी करण्याकरिता. सागर गवळी बारा चेंडू 17 धावांची आवश्यकता. लाखा 11 संघ आपण पाहतोय.
त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच मल्लिकार्जुन क्रिकेट संघ पर्वत या नावानं आदित्य शेट्टी मॅन फ्रॉम भाईंदर यांना आपण पाहतोय. आज मात्र लाखा इलेव्हन संघाकरिता ते दाखल झाले आहेत. चांगले संघ आज मात्र प्रत्येक खेळाडूंनी बांधण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याकरिता कौतुक करावं लागणार आहे प्रायोजकांचं ज्यांनी हे संघ स्पॉन्सर केले आहेत. खूप चांगले खेळाडू या मैदानापर्यंत पोहोचवले आहेत. एक चांगला सामना येणार आहे. 12 चेंडू धावांची आवश्यकता 17. मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया जहीर शेख सरांना. शिक तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों को हमारा सलाम अदाब सुस्वागतम. इस टूर्नामेंट की शुरुआत समालोचन को शुरुआत करते हुए ऊपर वाले को याद करते हुए आज का ये तीसरा दिन एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. बहुमत विकास सगाड़ी वाईके क्रिकेट मंडल महाराष्ट्र बॉयज की जानब से मावली चषक 2022 और आज का पहला मुकाबला 12 गेंदे 17 रन की दरकार है. फुल टॉस गेंद स्ट्रेट ड्राइव खेल दिया लॉन्ग ऑन और मिड विकेट के ऊपर से और गेंद लॉन्ग ऑन रिजन बजा दी. जब तक किनारी उस गेंद को कलेक्ट करते दो रन आसानी से पूरे हो जाएंगे. इस दो रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जा पहुंचता हुआ 26 रनों पर. अभी भी 15 रनों की दरकार है 11 गेंदों का. करण गेंदबाजी पर है. अखरा चेंडू अजून ही 15 धावा. यानंतर एक अजूनही मोठा सामना पाहणार आहोत. तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी देख रहे हैं आप दोस्तों. बेहतरीन शॉट स्ट्रेट ड्राइव खेल दिया गेंद लॉन्ग ऑन रिजन बचाती हुई. जब तक खिलाड़ी उस गेंद को फील कर पाते एक रन आसान से दूसरे रन की मांग है और दूसरा रन भी पूरा किया जाएगा. एक लाजवाब रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा देखने को मिलती हुई इस दो रन के साथ रन संख्या 28. 10 चेंडू अजून ही 13 धावा. नक्की दीपेशर पेपर आहेत आणि नक्कीच बिझी शेड्यूल आहेत नक्कीच तरी पण आम्हाला चांगला साथ आमच्या महाराष्ट्र बॉईज आणि मावली चषक 2022 भेटला. शॉर्ट गेंद बैकफुट पर गई जगह बनाई गेंद शॉर्ट टर्न में थोड़े से खिलाड़ी बफल होते हुए एक रन आसाना से पूरा किया जाता हुआ एक रन के साथ रन संख्या आगे सरकती हुई 29 रनों पर. मुकाबला जीतने के लिए अभी भी इस मैदान पर 12 रनों की दरकार है. 9 चेंडू 12 धावा. तीसरा दिवस या भव्य दिवस सामने तो आप बात हुई नक्की एक चांगली आयोजन निवेदन आप बात हुई एक चांगली स्पर्धा. सुंदर सा फटका चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्रशोहीपर्यंत एक धाव पूर्ण केली झाली. दोन धावा पूर्ण होतील का नाही तर मित्रांनो एक चांगला क्षेत्रक्षण पाहतोय. एक धावानी संघाची धावसंख्या लाखांनी धावसंख्या दोन पोहोचते 30 धावा. सनसाई 11 फलंदाजी करतोय. येणाऱ्या अजूनही 8 चेंडू आहेत 11 धावा. सुंदरसा चेंडू क्लीन बॉल फिंग निच्चा डॉन मोठा हादरा. सनसाई 11 या संघाला आयक्यू एक मधुर संगीत कमॉन डीजे. डीजे नक्कीच आरामात आहे नक्कीच आपण एक चांगली स्पर्धा पाहत आहे. हमारे पिंड्या भाई जरा आ जाइए हमारे कॉम बॉक्स में. गीते आएगी तो मजा आएगा. एक लाजवाब क्रिकेट आप देख रहे हैं. बड़े बड़े टूर्नामेंट चल रहे हैं बड़े बड़े टूर्नामेंट आने वाले हैं. एक लाजवाब मुकाबला
इसके बाद और एक मलिका क्रिकेट संघ पर्वत अब बाना लाख इलेवन के समर्थ शुक्रिया डीजे, शुक्रिया डीजे। चला नक्कीच न्यू बैटर मैदानात गेलाय, नाव सांगायचे संसा इलेवन टीम आपके बल्लेबाजों के नाम बताने के लिए प्लीज आपका एक एक अतिथि खिलाड़ी हरीश, हरीश न्यू बैटर, सात चेंडू अखरा दावा, अब मुकाबला टर्निंग पॉइंट लेता हुआ। शुक्रिया डीजे, बेहतरीन शॉट ऑन फील्ड के ऊपर से कवर पर, जब तक खिलाड़ी उस गेंद को फील्ड कर पाएंगे देखना होगा। आउट फील्ड थोड़ी सी रुकती भी नजर आई मगर खिलाड़ी के पास उतना विश्वास था, मगर वहां पर आउट फील्ड आपको रन पूरे करने होते हैं दोस्तों। एक एक रन आपके लिए बहुत बड़ा है और जीवन साला का एक एक मार्क्स आपके लिए कितना बड़ा था ना दोस्तों, वैसा एक एक रन आपके लिए बहुत बड़ा है। आप आने वाली छह गेंद इस मैदान पर हैं और रन आने बाकी रहेंगे इस मैदान पर नौ। शकर्मा असा हा सामना तीसरा सामना पाना रहता नयन इलेवन पी ए सी ओम साई क्रिकेट क्लब पाना रहता नक्की जा इकड़े नाव जैसा दिल है चेंजिंग है नाम पर एक लाजवाब खिलाड़ी सितारे आज हमारे इस वाकी नगरी में आपको देखने को मिल रहे हैं दोस्तों। एक ये हमारी तमाम कम्युनिटी का बहुत बड़ा एहसान और हमारे तमाम ये सितारों को लाने के लिए तमाम पैकरों का हम बहुत ही शुक्रिया अदा करते हैं। जब ये पैकर है तो ये सितारे हमारे नगरी नगरी में देखने को मिलते हैं। चलिए और एक बड़ा सितारा जिन्होंने बहुत साल क्रिकेट को इज्जत दी, वैसे हमारे गणेश काकर सर जी आपसे विनंती कि हमारे मंच पर उपस्थित हो जाए। पापड़ी का एक बेहतरीन कर्णधार और वाकई में पूरे मुंबई से लेकर महाराष्ट्र तक उनका नाम का डंका बजता है वैसे कर्णधार यंग स्टार पापड़ी गणेश काकर सर जी, आपको हमारा सलाम आदाब सुस्वागत और उनके जानिब से मई के महीने में एक चिमाजीअपा मैदान पर एक टूर्नामेंट का आगाज भी आपको देखने को मिल जाएगा। बेहतरीन गेंद और बैट का एज लगा है, गेंद थर्ड मैन पर ट्रैवल जरूर हुई है। ये मुकाबला अब बेहतरीन होता हुआ दोस्तों, पांच गेंदे हैं अभी भी आठ रनों की दरकरार है। एक मोटा फटका सामने मधे संजय गेंदबाजी पर आए हैं, एक लाजवाब मुकाबले आप देख रहे हैं। संसाई इलेवन टीम को वापसी करा पाएंगे या देखना होगा इस मैदान पर साई इलेवन दीप साई इलेवन टीम वापसी कर पाएगी, जिनकी बल्लेबाजी नहीं हुई मगर गेंदबाजी में जलवे दिखाए है दोस्तों। इसे तो कहते हैं ना क्रिकेट ये अनिश्चित का खेल है, ये कभी भी पलटवार ले सकता है दोस्तों। इसे तो कहते हैं टेनिस का क्रिकेट आज बहुत ऊपर लेवल पर जा चुका है और टेनिस में बहुत ही पैसा आ चुका है दोस्तों। आप सुप्रीमो ट्रॉफी देखेंगे तो 9 लाख इनामों की राशि का वो टूर्नामेंट आपको देखने को मिलेगा। बड़े बड़े टूर्नामेंट पूरे मुंबई महाराष्ट्र में चल रहे हैं, 1 लाख 2 लाख 3 लाख 5 लाख, आप 9 लाख इनामों की राशि का टूर्नामेंट आप देखेंगे। हमने 20 लाख वाला भी टूर्नामेंट देखा, सुंदर सी स्पर्धा अपन पाते तमाम क्रिकेट रसिकंत प्रेक्षकंत अलेरे पावनंत मन मन पूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत है। आमच्या मनसावर यंगस्टार पापडीचे कर्णधार गणेश काकर सर जी यांचं आगमन झालं, आम्ही त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो तमाम कमिटीच्या वतीने। अच्छी मुकाबले हैं,
बेहतरीन गेंद स्ट्रेट ड्राइव खेल दिया, जमीनी शेयर करते गेंद लॉन्ग ऑन निशान पर जाती हुई, तब तक खिलाड़ी बफल होते हुए, और ऐसे टीम पर आप गलतियां करेंगे तो थोड़ा सा बैक फुट पर जाना भी पड़ेगा। आप अभी तक फ्रंट फुट पर है मगर गलतियां होगी, और कहा ना किसी ने गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए। और दोस्तों ये मिस्टेक होती भी ये आपको खिलखिला हुई नजर भी आ जाएगी। अभी भी मैदान पर चार गेंदों का खेल आना बाकी और अब रन चाहिए इस मैदान पर छः, चार चेंडू यानी सहादावा। ये मुकाबला है दोस्तों, ये क्रिकेट है, अनिश्चित का खेल है, एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी आप देख रहे हैं। अजूनी चार चेंडू सहादावा, बैलेंसिंग सामना आपने पाल बैठे 60-40, दीप 11 इस मैदान पर अभी भी 60 पर है और 40 पर इस मैदान पर बात की जाए तो सन 11 टीम देखने को मिलती हुई। दोस्तों ये मुकाबला है, ये जवाब मिलता हुआ नजर आ रहा है, एक अच्छे मुकाबले आप खेल रहे हैं। पहला मुकाबला आज के तीसरे दिन का इस मैदान पर, चार चेंडू सहादाबाद, दोनों संगला हार्दिक शुभेच्छा। बेहतरीन गेंद दी, पैड अंपायर में गेंद पैड को लगी, हम बल्ले पर अंपायर कहलाएंगे मगर गेंद विकेट के पास मंडा देवी, एक ला जवाब बैट से रन आता हुआ, बैड अंपायर टच होती हुई गेंद नजर आई और एक रन के साथ अब मुकाबला तीन गेंदे पांच रनों पर आता हुआ। समीकरण हर गेंद पर बदलेगा मगर दोस्तों ये गेंदे ना दोनों टीमों के लिए बहुत अहम मानी जाएगी, कल के दिन हमने मुकाबले देखे थे। और गांवदेवी ढानू टीम एक लाजवाब खेल खेलती हुई चारों मैच में 49 का आंकड़ा रखा और 50 रन बनाते हुए टीम को यहां पर मुश्किल में डाला था और ग्रैंड फाइनल में प्रवेश होती हुई नजर आई। एक गांव एक संघ का फॉर्मेट था और आज तमाम सितारे हमें देखने को मिलते हुए ओपन के। अगली गेंद इस मैदान पर, बेहतरीन गेंद थी, बैकफुट पर गए, जगह बनाई है, जगह तक गेंद को फील्ड किया जाएगा, एक लाजवाब फील्डिंग, रनआउट का मौका मिलेगा तो यह मैच भी बनेगा, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ। ये सूरज को और उगाला उजाला दे पाएंगे एक लाजवाब क्रिकेट, हमारे तमाम यंगस्टर बाबड़ी के खिलाड़ी यहाँ पर उपस्थित होते हुए उनको सलाम आदाब है। एक लाजवाब टीम पालघर जिला वसई तालुका की हमें देखने को मिलती हुई, दोन चेंडू चार धावा, बेहतरीन शॉट कवर की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात है, एक ही रन मिलेगा क्या दूसरे के लिए जाएंगे, अब और एक विकेट का पतन होगा इस मैदान पर तो मैच बनेगा, बल्लेबाज गॉन, एक चेंडू तीन धावा, कम ऑन डीजे। मोटी जवाबदारी, लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं, एक चेंडू आणि तीन धावा, मित्रांनो कोणता संघ विजय होऊन पुढे जाईल ते आपण नक्कीच पाहूया। क्या बेहतरीन इस मैदान पर आप देख रहे हैं तो दीप साई 11 टीम पहले बल्लेबाजी करते हुए एक बेहतरीन टारगेट को सेट किया था मगर वहां पर सन साई 11 टीम को थोड़ा सा बैकफुट पर डालती हुई नजर आई। मगर दोस्तों ये क्रिकेट है, अनुचित का खेल है, एक चेंडू वाली तीन धावा कंपलसरी चेज आए, चलिए देखना होगा हमारे हंपायर ऑफिशियल आपको देखने को मिलते हुए। एक लाजवाब हंपायरिंग लगातार दो दिन हमने देखी, आज भी हम अपेक्षा करते हैं एक बेहतरीन अंपायर हो,
एम्पायरिंग का अंजाम दिया जाए और मैदान पर एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी मिले हमारी तमाम कमेटी मेम्बरान का, इस टूर्नामेंट की शोभा बढ़ जाए। एक चेंडू तीन धावा, दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाइयां। हमारे तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम यहाँ की जनता, तमाम हमारे कमेटी मेम्बरान की जानिब से और मंच पर बैठे हुए तमाम मेहमानों की जानिब से एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़ाई आप देख रहे हैं दोस्तों। फुल टॉस गेंद थी, मिस कर गए और यहाँ पर दीप इलेवन ने यह मुकाबला अपने पक्ष में कर दिया। दोस्तों देखिए मुकाबला कहां था और बड़े बड़े सितारों को मैदान का बाहर का रास्ता दिखाते हुए, मगर वाकई में बेहतरीन खेल अपने खेला। कमेटी मेहमान के जानिब से आइए नेक्स्ट मैच की तरफ चलेंगे, मगर एक सुनेंगे बेहतरीन मधुर संगीत।